लोकसभेचं मतदान हे जवळ आलेलं आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते ओळखपत्र आणि आपला नंबर कोणत्या वॉर्डामध्ये आलेला आहे ते याची माहिती. तर चला तर मग आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे आपली मतदार यादी किंवा आपलं ओळखपत्र ची माहिती आपल्या मोबाईलवर 2 मिनिटात कशी पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्यासोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबाची किंवा भारतातील कोणत्याही व्यक्तीचे नाव या मतदार यादीत शोधू शकता. तर चला तर मग चालू करूयात आपला आजचा हा व्हिडिओ. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या ब्राउझरमध्ये ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये ceo.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. यामध्ये आपल्याला आपल्या गावाची वॉर्डवाईज लिस्ट हे मतदार यादी पाहायची आहे. तर यासाठी आपल्याला PDF इलेक्ट्रॉल रोल पॅटर्न या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि यामध्ये आपला जिल्हा आणि आपला वॉर्ड निवडायचा आहे. यामध्ये गावाचे अनेक प्रभाग असू शकतात. तर तुम्हाला तुमचा प्रभाग माहीत नसेल तर तो कसा शोधायचा याची माहिती देखील आपण यानंतरच्या याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही पूर्ण माहिती टाकल्यानंतर ओपन PDF या बटणावरती क्लिक करायचे. यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे फर्स्ट नंबरला मुख्य मतदार यादीची PDF फाईल दिसेल. ही आपण ओपन करू शकता आणि या मुख्य मतदार यादीमध्ये तुमच्या वॉर्डातील किंवा तुमच्या गावातील पूर्ण मतदारांची यादी असू शकते. अशा पद्धतीने तुम्ही भारतातील कोणत्याही शहराची किंवा गावाची मतदानाची यादी पाहू शकता. यामध्ये कुणाला मतदान आलेलं आहे कुणाला नाही याची संपूर्ण माहिती दिसेल. जर ह्या मुख्य यादीत तुमचं नाव जर नसेल या यादीतसुद्धा तर नंतर पुरवणी यादी आपल्याला पाहावी लागेल. यामध्ये आपल्याला आपलं नाव आहे का नाही ते शोधायचं आहे. जर याच्यातही नाव नसेल तर आपल्याला नंतर पुरवणी यादी शोधायची आहे. पुरवणी यादीसाठी आपल्याला सप्लिमेंटरी 1 या PDF फाईलला ओपन करायचं आहे. जर यामध्ये देखील नाव नसेल तर आपल्याला सप्लिमेंटरी 2 ही शोधायची आहे. मोबाईलवर जर तुम्ही हा वापर करणार असाल तर यासाठी तुम्हाला मोबाईलवर पाहताना WPS ऑफिसचा वापर करून ह्या PDF फाईल ओपन करावं लागतील. ह्या पुरवणी मतदार यादीमध्ये नवीन नावं जे समाविष्ट झालेले आहेत त्यांची यामध्ये माहिती असते. यामध्ये देखील तुमचं नाव असू शकतं. जर तुम्हाला यामध्ये देखील तुमचं नाव सापडलं नाही किंवा तुमचा ऑर्डर जर तुम्हाला माहीत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला परत होम बटणावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉल सर्च इंजिन या बटणावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ID कार्ड वाईज आणि नेम वाईज अशा दोन्ही पद्धतीने नाव सर्च करता येईल. तर या ठिकाणी आपला योग्य पर्याय निवडायचा आहे. जिल्हा निवडायचा आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम निवडायचं आहे आणि कॅपच्या योग्य पद्धतीनं टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. कॅपच्या फक्त योग्य पद्धतीनं टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऑर्डर नंबर दिसत आहे. तर या ठिकाणी ऑर्डर कोणत्या ऑर्डरमध्ये तुमचं मतदान आहे, तुमचा ID कार्ड नंबर काय आहे, हे संपूर्ण तुमची माहिती या ठिकाणी दाखवत आहे. अशा प्रकारे आपण आपली पूर्ण माहिती पाहू शकतो. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही अडचण जर असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला देखील विसरू नका. धन्यवाद. आपला पुढचा व्हिडिओ हा फक्त पेनड्राईव्हद्वारे कम्प्युटर कशाप्रकारे हॅक होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.